दिल की उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी। आशाएं मिले दिल की उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी। थैंक यू, ऑल द बेस्ट। राजमाता जिजाऊ महिला विकास मंच, जुन्नर एज्युकेशन सोसायटी जुन्नर, अक्षर स्पोर्ट्स क्लब आणि आयवन न्यूज चॅनल जुन्नर यांच्या वतीने आज हा आगळावेगळा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे। राजमाता विकास मंच याच्यामध्ये अतुल शेठ सगळ्या जाती धर्माच्या, सगळ्या पक्षाच्या आणि गरीब श्रीमंत अशा हा महिलांचा एक मंच आहे। या मंचाच्या माध्यमातून आम्ही अनेक कार्यक्रम घेत असतो, त्याच्यामध्ये सावित्रीबाई फुले, की ज्या सावित्रीबाईंमुळे आपल्याला शिक्षण मिळालं आणि खऱ्या अर्थाने महिला पुढे आली, त्या सावित्रीबाई फुलेंची जयंती आम्ही जुन्नर शहरामध्ये साजरी करीत असतो। त्याच्यानंतर जिजाऊ जयंती साजरी करतो, की जिजाऊंनी शिवराय घडवले आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये एक स्वराज्य निर्माण झालं, सर्व धर्मसमभावाचं स्वराज्य निर्माण झालं। त्या जिजाऊंची जयंती आम्ही साजरी करीत असताना आमच्या सगळ्या महिला बाईक रॅली जुन्नर शहरातून काढतात, की जेणे किमान त्या बाईक रॅलीमध्ये 100 ते 150 महिला बाईक रॅलीमधून पूर्ण जुन्नर शहरामध्ये फेरी मारतात। आणि त्या दिवशी एखादी तळागाळातली महिला, की जिने काहीतरी समाजासाठी केलेलं आहे किंवा एक वेगळं काम केलंय, तिला आम्ही जिजाऊ पुरस्कार देत असतो। त्याच्यानंतर महिलांसाठी आम्ही पुणे जिल्हा उद्योग केंद्राच्या मार्फत प्रशिक्षण देत असतो। 150 महिलांना आम्ही बॅग बनवायचं प्रशिक्षण दिलं, की प्रशिक्षण दिल्यानंतर खऱ्या अर्थाने महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली पाहिजे, हा त्याच्यातला आमचा उद्देश असतो। त्याच्यानंतर आम्ही 8 मार्च हा अतिशय मोठ्या प्रमाणात एक कार्यक्रम घेत असतो, की महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा, महिलांना त्या दिवशी स्वातंत्र्य मिळावं, त्या दिवशी महिलांनी हसावं, खेळावं, बागडावं, म्हणून एक वेगळ्या वेगळ्या स्पर्धा आम्ही बंदिस्त हॉलमध्ये घेत असतो, की जिथं महिलांना कुठल्याही प्रकारची लाज नाही वाटली पाहिजे किंवा कुचंबणा झाली नाही पाहिजे, म्हणून तो एक 8 मार्चचा महिला दिन साजरा करीत असतो। आणि आता ह्यावेळेस एक वेगळा हा कार्यक्रम, आम्ही क्रीडेला थोडंसं प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम घेत असताना, ह्या कार्यक्रमाचं खरं हा कार्यक्रम आम्ही का घेतला याचं थोडंसं विश्लेषण मी तुम्हाला सांगते, की अक्षता ढोबळे ही पूजाकडं आली आणि पूजा बुट्टेकडं तिने एक मनोगत व्यक्त केलं, की मला असं असं जुन्नर शहरामध्ये करायचं आहे। आता पूजाने मला फोन केला, अलकताई आपल्याला अशा अशा स्पर्धा घेऊया का आपण, तर मी म्हटलं घेऊया, पण सगळ्या महिलांना विश्वासात घेतलं पाहिजे, कारण आपण एखादा मंच चालवित असताना प्रत्येक महिलेचं विश्वास संपादन करणं महत्त्वाचं असतं। मीच एकटीने करायचं, मीच निर्णय घ्यायचा, असं न करता मग मी महिलांची मीटिंग घेतली, की आपल्याला असं असं करूया का। आता तशा आमच्या महिला उत्साही आहेत, त्या म्हटल्या यस करूया। आणि मग मलाही असं वाटलं की अक्षता ढोबळे हिचं तिच्या वडिलांशी जे भावनिक नातं, आणि तिला असं वाटत होतं की आपल्या वडिलांच्या नावाच्या करंडकाने आपण स्पर्धा आयोजित कराव्यात, तिचं एक स्वप्न होतं, आणि त्या स्वप्नाला आकार द्यायचं काम राजमाता महिला विकास मंचाच्या माध्यमातून आम्ही हे करीत आहोत। खरं तर जुन्नर शहरामध्ये अशा स्पर्धा किंवा काही कार्यक्रम आयोजित करणं तसं खूप अवघड आहे, कारण जुन्नर शहरामध्ये दाते कमी आहेत। आम्हाला काही आहेत, काही एवढे चांगले आहेत की त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे। आम्हाला ह्या क्रिकेट स्पर्धाच्या माध्यमातून ज्या ज्या वेळेस आम्ही आता कुठल्याही असं स्पर्धा असतील किंवा काय असतील, ते लोकवर्गणीशिवाय होऊ शकत नाहीत, कुणी एकटं कुणी काय करू शकत नाही, त्याच्यामुळं आम्ही वर्गणी मागायला ज्यावेळेस जातो त्यावेळेस कधी कधी तर एखादा माणूस घरात झोपलेला असतो, बायको बाहेर येऊन सांगते ते बाहेर गेलेत, किंवा कुणी कुणी फोनच उचलित नाही, परंतु आमच्या महिला इतक्या जिद्दी ना, ते अजिबात म्हणजे त्यांची माघारच नाही, एकदा नाही दोन वेळा नाही 3 वेळा असं करून शेवटी ह्या कार्यक्रमाचं आयोजन आपल्याला करायचंच आहे। आणि एक हे असतं, आणि जुन्नर शहराच्या बाबतीत किंवा याच्या बाबतीत मलाही कधी कधी असं वाटते
की जुन्नर शहरामध्ये किंवा जुन्नर तालुक्यामध्ये कला गुणांना क्रीडा गुणांना खरं वाव देण्यासाठी प्रत्येक माणसाने मदत केली पाहिजे. त्याचं कारण काय की त्यांच्या घरातला कदाचित एखादा खेळाडू होऊ शकतो, त्यांच्या घरातला एखादा कुणीतरी हिरो हिरोईन होऊ शकते, पण आपण आपल्या शक्तीप्रमाणे जुन्नर शहरातल्या म्हणा किंवा जुन्नर तालुक्यातल्या आमच्या सारख्यांची कष्ट करायची तयारी असते, परंतु सगळ्याच गोष्टी आपल्याकडे नाही आहेत. त्याच्यामुळं आम्ही लोकांकडे जात असतो आणि ह्या असे कार्यक्रम घेत असतो. ज्या ज्या लोकांनी मदत केली, खरं तर खूप लोकांची नावं घ्यायची, कारण ज्यांनी ज्यांनी आम्हाला मदत केली त्यांचं नाव आमच्या तोंडातून येणं अतिशय गरजेचं आहे. आमच्या राजमाताच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित होत असताना खरं तर अतुल शेठ तुम्हाला मी विनंती केली आणि तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूलमध्ये आमच्या महिलांचं कौतुक करण्यासाठी तुम्ही इथं आलेला आहात. तुमचं मी आमच्या राजमाता महिला विकास मंच, जुन्नर एज्युकेशन सोसायटी, अक्षय स्पोर्ट्स क्लब आणि आयवन न्यूज चॅनलकडनं सहर्ष स्वागत करते. आमचे खरं तर ह्या स्पर्धा आयोजित केल्यानंतर आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की जुन्नरमध्ये असे काही दाते आहेत की त्यांच्यामुळं ह्या स्पर्धा आम्ही करू शकलो. त्याच्यामधले आमचे समतभाई इनामदार की ते आत्ताचे आपले उद्घाटक आहेत. समतभाई इनामदार जर नसते, सगळ्या महिलांनी लक्षात घ्या, सगळ्यांनी लक्षात घ्या, समतभाई इनामदार आपल्याला मदत केली नसती तर कदाचित आपल्या या स्पर्धा पण झाल्या नसत्या. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांचं मी आमच्या राजमाता महिला विकास मंच आणि जुन्नर एज्युकेशन सोसायटी आणि सगळ्या यांच्या वतीने सहर्ष स्वागत करते. आणि खरं तर सीबी गांधींचं काय सांगायचं की राजमाताचा कार्यक्रम असेल त्यावेळेस आम्ही सीबी गांधींकडे जाणार, साहेब असा असा कार्यक्रम आहे. त्यांच्या देणगीमध्ये त्यांच्या याच्यामध्ये कायम सातत्य असतं, म्हणजे एक वर्ष दिले पुढच्या वर्षी नाही 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 असा विषय नाही. त्यांना आपला कार्यक्रम हे झाल्यानंतर खरं तर सातत्य ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. सीबी गांधी हे असं एक व्यक्तिमत्व आहे की आम्हाला दरवर्षी 8 मार्चचा कार्यक्रम असू द्या किंवा मी जर म्हटलं ना गांधी साहेब आपल्याला जरा ह्या माध्यमातून असा असा कार्यक्रम घ्यायचा आहे, येस, म्हणजे हे जे ताते आहेत यांच्यामुळं खरे हे कार्यक्रम होतात. सीबी गांधी साहेब अतिशय बिझी, ह्या सगळ्या बिझी शेड्यूलमधून तुम्ही आमच्या इथं आलात आणि आमच्या महिलांचं कौतुक करण्यासाठी आणि स्पर्धेचे तुम्ही मैदान पूजक आहात. तुमचं मी आमच्या राजमाता एज्युकेशन सोसायटी, अक्षय स्पोर्ट क्लब आणि आयवन न्यूज यांच्या वतीने सहर्ष स्वागत करते. तसेच आमचे पापा शेटखोत त्यांच्याकडे तर आम्ही कायम हक्काने जात असतो. ह्यावेळेस त्यांना मी त्रास दिलेला नाहीये. काही काही लोक आपण कशी राखून ठेवतो, नाही हे जाऊ द्या हे पुढच्या वेळेस उपयोग येतील, म्हणजे असं सगळं आमचं ते नियोजन असतं की आता बाबा हे पुढच्या वेळेस कुठं यांचा उपयोग करून घ्यायचा ते राखून ठेवले. पापा शेठ सुद्धा आम्हाला नेहमी मदत करीत असतात. त्यांचंही मी राजमाता आणि सगळ्या याच्या वतीने सहर्ष स्वागत करते. तसेच आमचे रऊफ भाई खान हे सुद्धा आम्हाला कायम मदत करीत असतात. त्यांच्याकडे बराच मोठा संच आहे. त्यांचंही मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने राजमाता आणि सगळ्या टीमच्या वतीने सहर्ष स्वागत करते. आमचे वैभव शेठ मलठणकर नगरसेवक झालेत नुकतेच, त्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे मदत केली, त्यांचंही मी सहर्ष स्वागत करते. आमचे शिवा शेठ खत्रिके आता ते जुन्नर शहर शिवसेना प्रमुख झालेत, त्यांचं अभिनंदन पण करते आमच्या सगळ्या राजमाताच्या आणि सगळ्या क्रिकेट प्रेमींच्या वतीने आणि त्यांचं सहर्ष स्वागत पण करते. तसेच खऱ्या अर्थाने खेळावरचं प्रेम आणि मदत करण्याची जी भावना ती ज्यांच्यामध्ये आहे, खरं तर सुनील भाऊ तुमचं जेवढं कौतुक करावं, तुमचे जेवढे आभार मानावेत तेवढे खरंच कमी आहेत. कारण ज्या दिवसापासून आम्ही त्यांच्या आम्ही गेलो होतो त्यांच्याकडे वर्गणी मागायला, म्हटलं साहेब मुलींचा राहण्याचा खर्च आहे, याचा खर्च आहे, त्याचा खर्च आहे, तुम्ही आम्हाला थोडी तरी मदत करा. ते म्हटले करतो, परंतु पुढची जी मदत आहे म्हणजे किती मदत करावी माणसाने हँडविल छापण्यापासून, म्हणजे मला वाटतं खरंच ते जर नसते ना तर हा जो नियोजनबद्ध कार्यक्रम जो झालाय की हँडविल एकदम चांगल्या प्रकारचं, त्याच्यानंतर आत्ताचं हे नियोजन मुलींच्या जेवणाचं, बारीक सारीक ज्या गोष्टी असतात की खरं तर आम्हाला ते कळतही नव्हत्या की हे आपल्याला करायचंय, आपल्याला काय कार्यक्रम करायचे, आपली कष्ट करायची तयारी आहे, परंतु जे बारीक सारीक नियोजन आहे खरंच सुनील भाऊ तुमचे जेवढे आभार मानावेत तेवढे कमी आहेत. सुनील भाऊंसाठी जास्त जोरात टाळ्या वाजवा.
जास्त जोरात, त्यांनी आपल्याला खूप सहकार्य करून खऱ्या अर्थाने ह्या स्पर्धेला आकार दिलेला आहे. त्यांचं मी आपले राजमाता महिला विकास मंच आणि अक्षय स्पोर्ट क्लब, आयवन न्यूज आणि जुन्नर एज्युकेशन सोसायटी यांच्या वतीने सहर्ष स्वागत करते. तसेच नगरसेवक भाऊ शेठ कुंभार इथं आलेले आहेत, त्यांचंही मी राजमाता आणि सगळ्या याच्या वतीने सहर्ष स्वागत करते. अक्षय मांडवे नगरसेवक यांचंही मी सहर्ष स्वागत करते. तसेच आमच्या हंडे मॅडम आहेत की त्यांना खरंच खूप आवड आहे. मागे इथं शिवनेर क्रिकेट क्लब च्या वतीने चांगल्या स्पर्धा झाल्या, त्या याच्यातनं त्या स्पर्धा पाहत होत्या आणि त्यांना खरं वाटलं की क्रीडेला आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. आणि ते प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी पाकिटामध्ये ठराविक रक्कम टाकून त्या मुलांना बळ आणून दिली आणि आत्ता आपल्या स्पर्धेला पण त्यांनी मदत केलेली आहे. खरं तर असं व्यक्तिमत्व की जे कुठं फ्लॅशमध्ये नाही परंतु आपल्याला मदत करायची. हंडे मॅडम, तुमचं आमच्या मंचाच्या वतीने सहर्ष स्वागत करते. आमच्या अखिलबाई शेख की जे मैदानात उभं राहून खऱ्या अर्थाने प्रॅक्टिकल काम करतायत, त्यांचंही मी सहर्ष स्वागत करते. तसेच आमचे फिरोज शेठ पठाण नगरसेवक, ह्यावेळेस आपण त्यांना त्रास दिलेला नाही पापा शेठ सारखा, पण नेहमी मदत करणारे फिरोज शेठ पठाण यांचंही मी सहर्ष स्वागत करते. आम्हाला खऱ्या अर्थाने आपलं कौतुक करण्यासाठी आलेले आपले बुट्टे साहेब, आप्पादा बुट्टे आपलं कौतुक करण्यासाठी आलेले आहेत, त्यांचंही मी सहर्ष स्वागत करते. आमचे ढोबळे साहेब यांचंही सहर्ष स्वागत करते. तसेच आमच्या नगरसेविका सनाताई ह्या पण ह्या कार्यक्रमाला आलेल्या आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत करते. माजी नगराध्यक्ष भारतीताई मेर, खरं तर ते आमच्या मंचाच्या सदस्य आहेत, त्यांचंही मी सहर्ष स्वागत करते. माजी नगरसेविका गीतांजलीताई डोके यांचंही सहर्ष स्वागत करते. त्याच्यानंतर समीना शेख, रेशमाताई इनामदार माजी नगरसेविका, हजरा इनामदार नगरसेविका आणि तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. आणि खऱ्या अर्थाने ज्यांचे स्वागत करायचे, प्रत्येक पुरुषाच्या मागं यशस्वी स्त्रीचा हात असतो अशी एक प्रचलित गोष्ट आहे, परंतु आपल्या मागं म्हणजे किमान आमच्या राजमाताच्या मागं ज्यांचा हात आहे आणि खऱ्या अर्थाने आम्हाला ज्यांनी मदत केली ते आमचे आयवन न्यूजचे दर्शन भाऊ फुलपगार. खरं तर मी जिथं हे असते तिथं मागं अरे दर्शन असं अरे दर्शन तसं. आणि आमचे नितीन गायकवाड, आमचे अमोल गायकवाड खऱ्या अर्थाने म्हणजे जो सपोर्ट असतो की वर्गणी अरे दर्शन आता ते असं किंवा अरे अमोल अरे नितीन, आणि खऱ्या अर्थाने जो सपोर्ट असतो तो त्यांनी मला दिलेले आहेत. आमच्या मुनिरा भाभी इथं आलेल्या आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत. विद्याताई मिरगुंडे माजी नगरसेविका, त्यांचंही सहर्ष स्वागत. अतुल शेठ ज्या माजी आजी त्या सगळ्या आम्ही गोळा केल्यात की नगरसेवक पद गेल्यानंतर कदाचित कुठं त्यांना थोडंसं हे नसतं, मग ह्या मंचाच्या माध्यमातनं त्यांना काम करण्याची संधी मिळते. हा आम्ही ह्या मंचाच्या माध्यमातनं छोटासा प्रयत्न केलेला आहे. आणि आमचे ढमाले सर असतील, खराडे सर असतील, जुन्नर एज्युकेशन सोसायटी बडे सर असतील, ह्या सगळ्यांनी आम्हाला खूप मदत केलेली आहे. तसेच ग्राउंड आखणारी जी आमची मुलं आहेत, मग तो निलू भाऊ असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं कॉमेंट्रेटर आमचा गौरव भाऊ रोकडे, की खरं तर ही खरी नात्यागोत्यातली माणसं आहेत पण मला मदत करणारे आहेत, मी करणार कॉमेंट्रेटर, मी करणार याच्यावर आहे. आणि ढोबळे साहेब, आणि आज आपल्यामध्ये एक अतिशय म्हणजे इंग्लंडला खेळून आलेला मुलगा, तो जुन्नर तालुक्यातला जुन्नर शहरामध्ये राहिलेला आहे परंतु आपल्याला तो माहीतच नाही. मला ज्यावेळेस कळालं की असा असा एक मुलगा आहे त्याला मी इथं आमंत्रित केलेला आहे, सोहम लबडे म्हणून, की तो इंग्लंडला काउंटीमध्ये खेळून आलेला आहे हा सोहम. आणि मला त्याचं कौतुक वाटलं आणि मला असं वाटलं की आपण जरी महिलांचं हे असलं तरी आपण त्याचं कौतुक करायला बोलवलं पाहिजे. आमच्या सुजाताताई डोंगरे अतिशय आवर्जून इथं आलेल्या आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत. शोभाताई शिंदे, जठरताई, त्याच्यानंतर रंजना साळवे आणि सरिता डोके, नैना राजगुरू, अश्विनी मलठणकर आमच्या शहराध्यक्षा आणि राजमाताच्या सदस्या, आरतीताई ढोबळे, खरं तर फाउंडर ज्या मेंबर होतो ते आरतीताई ढोबळे, अशा सगळ्याजणी मिळून आम्ही हा खरं मंच स्थापन केला होता. पण पक्षाच्या कामामुळं आरतीताईंना थोडं वेळ मिळत नाही आहे.
आणि सगळे खेळाडू ज्यांचं कुणाचं नाव माझ्याकडनं चुकून राहिलं असेल, मला तर सगळ्यांची घ्यायची, परंतु चुकून राहिलं आमचे मुन्ना शेठ नगरसेवक, त्यांचंही सहर्ष स्वागत. त्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे मदत केलेली आहे. त्यांच्या समवेत आलेले ते सगळेजणं आणि सगळे खेळाडू इथं आलेले आहेत, तुमचं सहर्ष स्वागत. तुम्हाला एक विनंती करते की हे सगळं होत असताना आपण पुरुषापेक्षा कमी नाही आहोत असा खेळ करून दाखवा की जुन्नर शहरातले आणि जुन्नर तालुक्यातली लोकं म्हटली पाहिजेत की खरंच महिलांच्या क्रिकेट स्पर्धा. कारण मी ज्यावेळेस पुरुषांकडनं ऐकते की नाही महिलांच्या जरा थोड्याशा रटाळ असतात, आपल्याला रटाळ खेळ खेळायचा नाही, 6-4 मारायचेत. सुरेश डोबळे, तुम्ही कालपासून इथं मैदानात आलेले आहात, तुमचंही आमच्या सगळ्यांच्या वतीने सहर्ष स्वागत करते. चेतन मोहन अंपायर, त्यांचंही मी हे करते. आणि आपल्याला ॲम्ब्युलन्सची ज्यांनी सोय करून दिली ते मोहन चकवे, त्यांचंही सहर्ष स्वागत करते. त्यांनी आपल्याला 4 दिवस ॲम्ब्युलन्स इथं उभी करणार आहेत की मुलींना काही इंजुरी झाली किंवा काय झालं तर तातडीने आपल्याला त्यांना हॉस्पिटलपर्यंत पोहोचवता येईल. अशा प्रकारे ह्या आगळ्या वेगळ्या स्पर्धेचं आयोजन झालेलं आहे. तुम्ही सगळेजण इथं आलात, तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. थांबते, धन्यवाद. जिजाऊ महिला मंडळ किंवा अक्षता, आमची अक्षता ढोबळे, त्यानंतर आयवन न्यूज आणि जुन्नर एज्युकेशन सोसायटी यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. मी आपल्याकडे 2-3 गोष्टी मांडणार आहे. खरं मला खरोखर काही वेळेला अत्यंत आनंद होतो तो याच्याकरता की 50% लोकसंख्या स्त्रियांची आहे आणि आत्तापर्यंत स्त्रियांची भूमिका ही उमऱ्याच्या आतली होती आणि उमऱ्याच्या बाहेर येऊन काम करायला ज्या पतींनी परवानगी दिली अगोदर त्या पतींना धन्यवाद देतो. कारण त्यांनी जर ती परवानगी दिली नसती, परत समजून घ्या, हे न दिसणार आहे, लोक कळसाचं दर्शन घेतात पण कधी पायरीचं दर्शन लवकर घेत नाही काही लोक, पण ती पायरी आहे म्हणून कळस आहे, तर त्यांना पहिले धन्यवाद देतो मनपूर्वक. फुलबगार परिवार असो किंवा शाळा असो, सगळ्यांना, ढोबळे असो, हा ढोबळे परिवार सगळा आज या ठिकाणी हजर आहे. पहिलं काका बुटेंना मी धन्यवाद देतो काका की आपण नियमाला थोडीशी बगल टाकून एक ग्राउंड यांना उपलब्ध करून दिलं. आता ज्या वेळेला अलकाताईंचा फोन आला, मला अलकाताईंचा फोन आला की विचार उचलताना 2 वेळा विचार करावा लागतो. कारण मला एक माहिती असतं का ही बाई काहीतरी ध्येयाने वेडी होऊन एखादं काम आपल्याकडे घेऊन येणार आणि आपल्या त्या स्वभावामुळं आपण त्यांना नाही म्हणणार नाही किंवा डायरेक्ट नाही म्हणणार नाही. आणि त्यांचा मला फोन आला, तुम्ही जुन्नरला कधी येणार आहे? मी म्हणलो मी जुन्नरला आहे, आठवड्यातले 2-3 दिवस तर असतोच, आलं की सांगतो. त्यांची चिकटपणा जो आहे, मग त्यांच्याबरोबर आमची पूजा आहे बुट्टे, संगीता ताई आहेत, मला तर खरं सगळ्यांचं नाव घ्यायला पाहिजे, रुपाली असो, सुजाता असो, राखी असो, या सगळ्यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि त्यांनी मला एक प्रश्न टाकला की आम्ही एक नवीन विचार घेतलाय. म्हणलो काय सांगा? ते म्हणले आम्हाला महिलांची क्रिकेट स्पर्धा घ्यायची. तर मी विचार केला की टेनिस बॉलच्या स्पर्धा असणार आहेत. मी म्हणलो आता ही आत्ता कोणता परिस्थिती आहे, ग्राउंड व्हायला पाहिजे, आत्तापर्यंत कोणी केलं नव्हतं, तुम्ही कसं काय आखलं असं डोक्यात? नाही म्हणे या सीझन बॉलचे आहेत आणि आम्हाला अक्षताने सांगितलं की तिच्या वडिलांच्या स्मरणार्थ तिला ही स्पर्धा घ्यायची आहे, ती सगळं सहकार्य करायला तयार आहे, तर तुम्ही काही सहकार्य करता का? आता मला 9 मिनिटं की वाटत होणार नाही आहे. म्हणलं मग करतो, काय अडचण नाही, पण मला सांगा आमच्या किती बजेटमध्ये बसेल. आमचे 5 कोटी रुपये अडकले होते, 4 कोटी रुपये काढून 1 कोटी अजून आहे साहेब, अजून ते पैसे आले उरलेले तेवढे काळजी घ्या. मग मी विचार असा केला की आपण आता काय करा. खत्री साहेब, खरं सांगतो तुम्हाला, काही गोष्टी म्हणजे या कार्यक्रमाकरता अतुल शेठ असो, आमदार साहेब असो, तुम्ही सगळे का आले आणि आता तुमच्या पुढे मला सांगायचे म्हणून मी खरा उभा आहे. नाही तर मी आता वेळ खूप झाला आहे, प्लेयरला खेळण्यामध्ये मजा असते, तर ही ज्या टीम आल्या ना त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. ग्रामीण भागातली माणसं आहेत, यांच्याकडे नियोजनात आयोजनात थोडीफार चूक होईल, पण यांची भावना अशी आहे की आमच्या मुली शिकल्या पाहिजेत, आमच्या मुली खेळल्या पाहिजेत आणि त्यांच्या कणागुणाला आपण या ठिकाणी प्रोत्साहन दिलं पाहिजे. म्हणून अलकाताई, मी तुम्हाला पहिले मनपूर्वक धन्यवाद देतो, जिद्दीला लागून ही स्पर्धा घ्यायचं ठरवलं. आता आमची अडचण अशी होती की आमचे 5 कोटी रुपये अडकले होते, त्यामुळे बिनव्याजी पैसे, लोकांना काळजी होती. बरं त्या लोकांना शब्द दिला मी का तुमचे पैसे नाही आले तर मी देईल, म्हणजे ते 5 कोटी मला ठेवणं बाजूला भाग होतं. योगायोगानं या सगळ्या आणि प्रयत्नानं
आमदार साहेबांनी प्रयत्न केले, अतुल सेठने केले, या सगळ्यांनी प्रयत्न केले, पुन्हा जुन्ना फेडरेशनने प्रयत्न केले आणि पैसे आले. आता मी तुम्हाला दोन गोष्टी सांगणार आहे की आता तुम्हाला ह्यावेळेला आम्ही काय पहिलं बक्षीस होतं. मी समर भाई तुम्हाला एक मला आनंद झाला की आपल्या व्यवसायात पदार्पण करताना आपली लोकांना ओळख, आपलं बाकीचं पोस्टर लागण्यापेक्षा कलागुणांना या ठिकाणी वाव देऊन त्यांना एकत्र करून त्या ठिकाणी तुम्ही उभं राहणं ही खरी. आणि तुम्हाला बी आर पाठांनी अगदी व्यवस्थित माझे मित्र, माझा वर्गमित्र त्यांच्याकडे यांनी काम केलं आणि त्यांनी परफेक्ट तुम्हाला शिकवणूक दिली आणि तुम्ही यांना सहकार्य दिलं. मनपूर्वक धन्यवाद. मी तुम्हाला, मला आनंद झाला की अगोदर मला हे वाटत होतं की होईल का, अगदी प्रामाणिकपणे, कारण पहिल्यांदा प्रयत्न आहे. पण मला एक दुसरी गोष्ट माहिती होती की या जिजाऊने काही मनावर घेतलं ना तर तिने शिवाजी घडवला, तर तुम्ही सुद्धा हे काहीतरी केल्याशिवाय मी ते नाव काय तसं फुगट जाऊ देणार नाही आणि सावित्रीबाईंच्या नावाला काही तुम्ही कमीपणा आणणार नाही. या दोन्ही गोष्टी तुम्ही जपल्या आणि हे काम केलं म्हणून मी ह्यावेळेला तुम्हाला फक्त बक्षिसाचं सांगितलं की एखादं बक्षीस देईल. पण मला असं वाटतंय पुढच्या वेळेला ज्यावेळेला तुमच्या सगळ्या टीम येतील त्या सगळ्या प्लेयरला मला काहीतरी देण्याची इच्छा आहे. याचं कारण असं आहे की एखादा मोमेंट देणं, 50 मोमेंट येतात आपण जागेवर ठेवून देतो, पण त्यांच्या उपयोगाचं एखादी चांगली वस्तू ज्यांनी भाग घेतला, जिंकणाऱ्यांना सगळ्या ठिकाणी बक्षीस मिळतात, पण जिंकतो कशा करता, कोणामुळं, जो हरलाय त्याच्यामुळे तुम्ही जिंकलात, म्हणजे तुम्हाला हरण्याकरता समोर टीम असावी लागते, त्या हरणाऱ्याचं कोणी कौतुक करत नाही. मी भाग घेणाऱ्या सगळ्यांचं, तुम्ही या ठिकाणी जुन्नर शहरात आलात, शिवाजीच्या जन्मानं पावन झालेल्या ह्या पवित्र भूमीत आलात, तुम्हाला परमेश्वरानं उदंड ताकद, खिलाडू वृत्ती, जय पराजय हे फार साधी गोष्ट आहे, जय असेल नाही तर पराजय एकतरी होणारच आहे, पण खिलाडू वृत्ती मरत नाही, मग तो जयाकडं असो नाही तर पराजयाकडं असो, आपण जे खेळ या ठिकाणी कराल तो खिलाडू वृत्तीने करा. तुमच्या टीमला कुठेही कमीपणा येणार नाही. एखादी हरणं म्हणजे काय विशेष नाही, खेळल्याशिवाय माणूस येत नाही आणि ज्यानं काम केलंय तो चुकतो. तर अलकाताई जरी नियोजनात काही कमी झालं तर आम्ही कधीच ही मंडळी मानणार नाहीत, कारण जो काम करतो तो चुकतो, जो काम नाही करत तो घरी बसतो आणि तो चुका काढतो. तर ते आपण त्या विचारातले आम्ही नाही, त्या गुणांना आम्ही पूर्ण प्रोत्साहन देण्याकरता या तुमच्या सगळ्या मंडळा, मग तुमचं जरी जागतिक महिला दिन असला तर तुम्ही आम्हाला कधी त्या बाबतीत सोडलेलं नाही आणि आम्ही तुम्हाला ह्या बाबतीत सोडणार नाही. तुम्ही पुढे चला, तुमच्या घरच्यांनी तुम्हाला एवढी साथ दिली, आम्ही तर तुमचे भाऊ आहेत, आम्ही तुम्हाला 100% साथ देणार. अलकाताई काही जर कमी जास्त पैसे पडले तर येते आपले आमदार साहेब आहेत, तुम्ही अजिबात काळजी करू नका. असा माणूस हा ना, म्हणजे ते काय तुमचं सगळे काळजी करू नका आणि होईल ते. तुम्हाला सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा, आलेल्या टीमचं हार्दिक स्वागत, महिला मंडळांना मनपूर्वक धन्यवाद आणि एवढं बोलून माझे शब्द संपले. I1 न्यूज जुन्नर यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या T20 सीझन बॉल स्पर्धेसाठी आलेल्या सर्व मान्यवरांचं राजमाता जिजाऊ महिला विकास मंचतर्फे हार्दिक अभिनंदन, हार्दिक अभिनंदन. आणि ज्यांनी ज्यांनी आम्हाला देणगी देऊन, ज्यांनी ज्यांनी आम्हाला देणगी दिली आणि हा कार्यक्रम आम्ही उत्कृष्टपणे करू शकतोय, त्या सर्वांचे अलकाताई फुलपगार आणि राजमाता जिजाऊ महिला विकास मंच यांच्यातर्फे हार्दिक आभार, हार्दिक आभार. आणि आमचे जे, आमच्या ज्या राजमाताच्या अध्यक्ष आहेत, संस्थापक अध्यक्ष, त्या आज एज 60 आहेत तरी 25 वयाला लाजवेल असं काम करतात आणि त्यांच्या मागे आम्ही पण धावून जातो. त्या ज्या म्हणतात ते आम्ही करतो, त्यांनी जे ठाणलं ते आम्ही करून दाखवतो. कारण हा जेव्हा आम्हाला उपक्रम सांगितला गेला तेव्हा आमच्याच ग्रुपमधल्या खूप जणांनी आम्हाला वेड्यात काढलं होतं, अगं आता किती आर्थिक मंदी आहे, कोण आपल्याला पैसा देईल, कसं काय तुम्ही कार्यक्रम करणार. पण या सर्वावर आम्ही मात केली आणि याचं सगळं श्रेय आहे आमच्या संस्थापक अध्यक्षा अलकाताई फुलपगार, त्यांच्यामुळं आम्ही सर्व काही कार्यक्रम छान करू शकलो. यामुळं आलेल्या सर्व मान्यवरांचं राजमाता जिजाऊ महिला विकास मंचतर्फे हार्दिक अभिनंदन, हार्दिक आभार.